या माजी खासदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सूर्यकांता पाटील या पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. पक्षाला आता आपली गरज राहिली नसल्याचं वक्तव्य त्यांनी नांदेडमध्ये केलंय. त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पक्षात सातत्यानं डावलं जात असेल तर सोबतच्या कार्यकर्त्यांचं काय होणार असा सवालही त्यांनी केलेला आहे. पण अजून तरी त्या इतर कुठल्या पक्षात जाणार का याबाबत त्यांनी वक्तव्य करणं टाळलंय. शरद पवार यांच्याबाबतचा आदर मनात कायम राहील आणि आहे असंही त्या सांगायला विसरले नाहीत. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी नांदेडचे आणखीन एक नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर सूर्यकांता पाटीलही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. दरम्यान पक्षानं सूर्यकांता पाटील यांना अनेक पदं दिली पण त्या निवडूनही येत नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेलं आहे. मी दिग्विजय सिंहाच्या मताशी अतिशय हृदयापासून एक माझं सहमती आहे. ज्या कारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती साहेबांनी केली होती, आम्ही साहेबांचे साथीदार आहोत. साहेबांसोबत 1986 पासून मी काम करते आणि साहेबांसारख्या एका मोठ्या नेतृत्वाने देशामध्ये जर काँग्रेसला लीड करता आलं तर ते केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. ती काळाची गरज आहे आणि मला ते योग्य वाटतं, कारण आमचं स्वप्न होतं शरद पवारांना प्राईम मिनिस्टर करण्याचं. ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. भविष्यामध्येही साहेबांचं वय त्याला अनुमती देत नाही आणि साहेबांची तब्येत छान आहे. साहेबांच्याविषयी देशातल्या लोकांना आदर वाटतो, महाराष्ट्राला सुद्धा त्यांच्याविषयी प्रेम आहे. तर मग साहेबांनी एका लहान पक्षासाठी इतकं रक्त आठवण्यापेक्षा काँग्रेससाठी काम केलं तर ते जास्त चांगलं राहील असं मला वाटतं. राज्यात सत्ताधारी पक्षाकडून अनेक आमदार निवडणूक लढवण्यास इच्छुक नसले